हॅलो माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू एस क्लास एज्युकेशन आज आपण पाहतो आहे ट्वेल्थ स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर नंबर थ्री दॅट इज इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन सो या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन त्यासोबतच पी वाय क्यूज आणि इंटेक्स्ट क्वेश्चन्स कोणते महत्त्वाचे आहेत ते आपण पाहणार आहोत आणि लास्ट सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत की एक्सरसाइजमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणत्या आहेत तुम्ही जर फक्त एसीसी एसमध क्वेश्चन्स केले तरी पण तुमचा हा चॅप्टर कम्प्लीट होऊ शकतो कारण चॅप्टरमध्ये खूप क्वेश्चन्स रिपिटेड रिपीटेड आहेत बट तरीसुद्धा टेक्स्टबुकच्यामध्ये जे काही आहे किंवा मध्ये जे काही क्वेश्चन्स बनू शकतात ते पण आपण बघूया सो so, तुम्ही हा इंट्रोडक्शनचा पार्ट हवा तर स्किप करू शकता कारण याच्यावरती कोणते पी क्यूज नाही विचारले गेलेत सो इफ यू वॉन्ट तुम्ही हा पार्ट स्किप करू शकता बट तुम्ही जर पाहिलं असेल तर दोन हजार वीस साली एक क्वेश्चन आला होता दॅट वॉज गिव एनी टू कॉन्ट्रास्टिंग ट्रेड्स स्टडीड बाय मेंडल सो तुम्हाला यापैकी कोणतेही दोन कॉन्ट्रास्टिंग ट्रेड द्यायचे हो द्यायचे होते लाईक तुम्ही सीड शेप सीड कलर पॉड शेप वगैरे का कोणतेही दोन ट्रेड्स लिहू शकता बट शक्यतो सेवनच्या सेवन ट्रेड्स करा कारण हा क्वेश्चन एक मार्काला आला एक मार्काला आला होता जर दोन मार्कांना आला तर तुम्हाला सातच्या सात ट्रेड्स लिहावे लागतील आफ्टर दॅट नेक्स्ट या रिझन्स फॉर मेंडल सक्सेस इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप त्याच्यानंतर काही या ठिकाणी कॉमन टर्मिनॉलॉजीज आहेत तर याच्यामध्ये याच्यापैकी काही टर्मिनॉलॉजीज ऑलरेडी विचारल्या गेल्या आहेत फॉर एक्झाम्पल व्हॉट इज मीन बाय ट्रेड व्हॉट इज मीन बाय ॲलिल त्याच्यानंतर डिफाईन द टर्म रेसेसिव्ह हे दोन हजार वीस साली आलेला प्रश्न आहे सो रेसेसिव्ह आला असेल तर डोमिनंट पण येऊ शकतं नेक्स्ट आहे मोनोहायब्रिड क्रॉस डिफाईन करा आणि एक्सप्लेन करा असं क्वेश्चन आहे सो मोनोहायब्रिड त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डायहायब्रिड क्रॉस आफ्टर दॅट नेक्स्ट बॅक क्रॉस टेस्ट क्रॉस डिफाईन करायला आहे त्याच्यानंतर फिनोटॅपिक रेशो आणि जिनोटॅपिक रेशो डिफाईन करायला नाही आहे बट रेशो लिहायला आहे सो डायहायब्रेड आणि मोनोहायड्रेड क्रॉस दोघांसाठी पण रेशो डिफरंट असणार आहे सो तो रेशो तुम्हाला करावा लागेल कारण रेशो लिहिण्यासाठी आहे अनेक्स्ट टाइम मोनोहायड्रेड क्रॉसची डेफिनेशन तुम्हाला इथे पाहायला मिळते सो तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो की एक्सप्लेन मोनोहायब्रेड क्रॉस विथ सुटेबल एक्झाम्पल आणि अनएक्सप्लेन डायहायब्रेड क्रॉस विथ सुटेबल एक्झाम्पल सो तुम्हाला हे पण एक्सप्लेन करायचं आहे की मोनोहायड्रेड क्रॉस काय असतं आणि मोनोहायड्रेड क्रॉसचं हे जे एक्झाम्पल आहे ते पण एक्सप्लेन करायचं आहे इथे तुम्ही जे आहे, टेबल फिल आहे स्मौल थी, स्मौल थी ते टेबल फील करू शकता इथे डुअर्फ आहे तर स्मॉल टी स्मॉल टी येईल त्याच्यानंतर फर्स्ट जनरेशन कॅपिटल टी स्मॉल टी त्याच्यानंतर इथून गॅमेट्स येणार आहेत कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी आणि मग आपण हे फिल करणार आहोत कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी सिमिलरली डायहायब्रेड क्रॉससाठी पण अगेन डेफिनेशन आणि हा जो टेबल आहे तो आहे असा आता इथे राऊंड आणि विंकल्ड Uh, त्यासोबत येलो सीड आणि ग्रीन uh, सीड सो so, असे दोन ट्रेड्स घेतले तुम्ही कोणते पण ट्रेड्स या ठिकाणी वापरू शकता आफ्टर दॅट नेक्स्ट टाइम एंडरल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे या चॅप्टरमधला कारण याच्यामध्ये तुम्हाला डिरेक्टली स्टेटमेंट लिहायला येऊ शकतं एक्सप्लेन करायला येऊ शकतं किंवा तिघांमधला डिफरन्स पण लिहायला येऊ शकतं तर असे बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला पी वाय क्यूजमध्ये पाहायला मिळतील दोन हजार अठरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि त्याच्या आधी पण हे क्वेश्चन्स विचारले गेले आहेत दोन हजार तेरा पण सो बेसिकली क्वेश्चन्स असे येतात की एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन लॉ ऑफ डॉमिनन्स लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉटमेंट अँड लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा एक्सप्लेन द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स लॉ ऑफ इंडिंडेंट असॉटमेंट सो द सो जर तुम्हाला स्टेटमेंट विचारलं तर यू शूड हॅव टू राईट जसं आहे तसं स्टेटमेंट तुम्ही त्याच्यामध्ये कुठलाच बदल नाही करू शकत पण त्यांनी एक्सप्लेन करायला सांगितलं तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये पण एक्सप्लेन करू शकता बट पर्टिक्युलरली स्टेटमेंट म्हटलं असेल तर तुम्हाला स्टेटमेंटच लिहावं लागेल सो तुम्ही यासाठी तिन्ही पण लॉस करायचे आहेत फर्स्ट सेकंड आणि थर्ड आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पी वाय क्यूजमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर दोन हजार सोळाला व्हॉट इज मीन बाय टेस्ट क्रॉस आणि सिग्निफिकन्स ऑफ टेस्ट क्रॉस विचारलं होतं सो टेस्ट क्रॉस काय आहे आणि टेस्ट क्रॉसचे सिग्निफिकन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात सो हे विचारलं गेलं होतं दोन हजार सोळा दोन हजार सतरा या काही क्वेश्चन्समध्ये आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिमिलरली व्हॉट इज मीन बाय बॅक क्रॉस हा पण क्वेश्चन तुम्ही नक्की करून ठेवा हा येऊ शकतो कदाचित त्याच्यानंतर नेक्स्ट थे थे हे हवं तर तुम्ही स्किप करू शकता हे पण हवं तर स्किप करू शकता नेक्स्ट इनकम्प्लीट डॉमिनन्स हा क्वेश्चन विचारला गेला आहे इन इनकम्प्लीट आणि को डोमिनन्स यांच्यामधला डिफरन्स पण विचारला गेला आहे सो डिफरन्स पण करून ठेवू शकता डिफरन्सच करा जेणेकरून तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये किंवा डिफाईनमध्ये क्वेश्चन आला तरी पण तुम्ही लिहू शकता कधीही तुम्हाला जर एक्सप्लेन करायचं असेल इनकम्प्लीट डॉमिनन्स किंवा को डॉमिनन्स तर तुम्हाला हे जे टेबल्स आहेत हे ड्रॉ करणं गरजेचं आहे आता अर्थात तुम्ही सगळे केटल्स नाही ड्रॉ करणार जस्ट या ठिकाणी तुम्ही स्क्वेअर सर्कल वगैरे घेऊ शकता जसं की या ठिकाणी त्यांनी काहीतरी इनिशियल घेतले लाईक रेड फ्लॅटसाठी कॅपिटल आर आहे व्हाईट फ्लॅरसाठी स्मॉल आर आहे कारण ते रेसेसिव्ह ट्रेट आहे सिमिलरली तुम्ही या ठिकाणी पण फक्त कॅपिटल आर डब्ल्यू असं घेतलं तरी पण चालेल हे केटल्स वगैरे ड्रॉ करायची गरज नाही आहे आफ्टर दॅट या मल्टिपल ॲले मल्टिपल ॲल्सवरती पण क्वेश्चन विचारला गेला आहे सो तुम्हाला ते पण करावं लागेल येस मल्टिपल ॲलेयन्सवरती दोन हजार पंधराला क्वेश्चन विचारला गेला होता अलॉंग विथ एक्झाम्पल पण द्यायचं होतं ह्युमन ब्लड ग्रुपचं सो बेसिकली तुम्हाला मल्टिपल ॲलेल एक्सप्लेन करायचं आहे आणि ह्युमन ब्लड ग्रुपचं त्याच्यासाठी तुम्हाला एक काय म्हणूया आपण त्याला एक्सप्लेनेशन घे द्यायचं आहे किंवा एक उदाहरण द्यायचं आहे so, सो मल्टिपल ॲलेलचं तुम्हाला इथून डेफिनेशन वगैरे सगळं बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर ह्युमन ब्लडचं नाही दिलं आहे याच्यामध्ये एक मिनिट लेटस्ट चेक कारण सर तुम्हाला ह्युमन ब्लडच्या आधार एक्सप्लेन करायला विचारलं गेलं तर तुम्हाला सांगावं लागेल की ए ब्लड ग्रुपमध्ये कोणतं जिनोटाईप आहे बी ब्लड ग्रुपसाठी कोणतं जिनोटाईप आहे सिमिलरली ए बीसाठी कुठला आहे आणि ओसाठी कुठला आहे सो या सगळ्या ब्लड ग्रुपसाठी कोणते जिनोटाईप्स आहेत ते तुम्हाला सांगावे लागतील आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्लिओट्रॉपी सो प्लिओट्रॉपीवरती पण बरेचसे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत दोन हजार सोळामध्ये आहे आणि येस दोन हजार अठरामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये सो बेसिकली प्लिओट्रॉपीचं कॉमन एक्झाम्पल आहे ते म्हणजे सिकलसेल ॲनिमिया सो तुम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा प्लिओट्रॉपी विचारलं जाईल तेव्हा अलँग विथ उदाहरण विचारलं जातं सो त्यावेळेस तुम्हाला हे एक्झाम्पल जे आहे ते द्यायचे आहे एक्झाम्पल देताना तुम्हाला हे एक्झाम्पल एक्सप्लेन पण करायचं आहे की नेमके ते काय होते कारण तुम्ही जस्ट एरो काढून नाही सांगू शकत सो तुम्हाला एक्सप्लेन पण करायचं आहे चार पॉईंट्स वगैरे असतील प्रत्येक वेळेस या ठिकाणी काय जिनोटाईप बनतो आहे काय फिनोटाईप बनतोय हे पण तुम्हाला प्रॉड म्हणजे ॲट दी एंड जो काय ऑफ स्प्रिंगचा फिनोटाईप आहे ते पण सांगावं लागेल आणि ते का प्लिओट्रॉपीला बिलँग करतं आहे हे पण तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स ही थिअरी खूपदा नाही विचारली गेली आहे त्याच्यामुळे इफ यू वॉन्ट तर तुम्ही स्किप केली तरी पण चालू शकते पण तुम्हाला याच्यामध्ये जे एक मिनिट लेट मी चेक हां पण याच्यामध्ये जो एक क्वेश्चन आहे दॅट इज न्यू मेंडेलियन जेनेटिक्सचा तर हा क्वेश्चन मात्र विचारला गेला आहे सो त्याचा आन्सर फक्त करू शकता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्रोमोझोम्सबद्दल डिरेक्टली असा कुठलाच प्रश्न नाही आहे बट यूप्लॉडी आणि एल्युप्लॉयडीचं हे जे डायग्राम किंवा वेबचार्ट आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लँक्स दिले जाऊ शकतात हे फील करायला नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम अगेन याच्यावरती क्वेश्चन नाही आहे बट क्वेश्चन बनू शकतो दोन मार्क्ससाठी सो so, प्लीज that, हे तुम्ही करून ठेवू शकता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेक्स क्रोमोझोम्स याच्यामध्ये डिफरन्स येतो एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोमचा सो यू क्रोमॅटिन कोण आहे हेटेरोक्रोमॅटिन कोण आहे किंवा कुट कुठे जे सेंट्रोमियर आहे त्याची पोझिशन वायमध्ये कुठे आहे एक्समध्ये कुठे आहे कशामध्ये कुठला ॲक्टिव आहे जेनेटिकली आणि कुठलं जेनेटिकली इनॲक्टिव्ह आहे सो हे पण तुम्ही डिफरन्समध्ये लिहू शकता डिफरन्समध्ये डायग्राम पण एक्सपेक्टेड आहे सो एक्सच्या खाली एक्सचे डायग्राम वायच्या खाली वायचे डायग्राम त्याच्यानंतर या ठिकाणी काही रिजन्स बनत आहेत की जिथे एक्स आणि वाय किंवा असे होमोलॉगस रिजन्स आहेत सो त्या रिजन्सबद्दल पण तुम्ही सांगू शकता नेक्स्ट आहे लिंकेज अँड क्रॉसिंग ओवर डिरेक्ट क्वेश्चन नाही आहे लिंकेज आणि क्रॉसिंग ओवरवरती बट तुम्हाला अगेन जे क्वेश्चन्स आहेत तर ते असे आहेत की कम्प्लीट लिंकेज इनकम्प्लीट लिंकेज वगैरेमुळे कोणते डिसीज होतात किंवा कोणामध्ये बघायला मिळतं म्हणजे इन इं, इनडिरेक्टली एक्झाम्पल्स जास्त विचारले गेलेत किंवा इनकम्प्लीट सेक्स लिंकेजमुळे कोणते डिसीज होतात त्या डिसीजची नावं सिमिलरली फॉर कम्प्लीट सेक्स लिंकेजमुळे कोणते डिसीज होतात त्या डिसीजची नावं सो या ठिकाणी तुम्हाला नावं पाहायला मिळते आहेत ती नावं लक्षात ठेवू शकता कारण हे जो सी uh, क्यूजच्या खालचा प्रश्न असतो आन्सर इन वन सेंटेन्स किंवा वन वर्ड त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स येतात अजून एक आहे की सेंट्रोमियरची पोझिशन फॉर एक्झाम्पल आपल्याकडे क्रोमोझोम असं आहे आणि मध्ये सेंट्रोमियर आहे तर त्याला आपण म्हणतो मेटासेंट्रिक किंवा दुसरं असेल की असं सेंट्रोमियर आहे इथे कुठेतरी सॉरी असं क्रोमोझोम आहे आणि इथे कुठेतरी सेंट्रोमियर आहे लाईक अवे फ्रॉम द सेंटर त्याला आपण म्हणणार आहोत सब मेटासेंट्रिक सो बेसिकली डिपेंडिंग अपॉन सेंट्रोमियरची पोझिशन क्रोमोझोमचे खूप सारे प्रकार पडतात खूप सारेने चारच प्रकार पडतात सो ते चार प्रकार तुम्हाला एक्सप्लेन करायला येऊ शकतं डायग्राम ड्रॉ करायचं अलँग विथ त्या डायग्राममध्ये सेंट्रोमियरची पोझिशन कुठे आहे ते लिहायचं सो मेटासेंट्रिक सबमेटासेंट्रिक सब मेटासेंट्रिक ॲक्रोसेंट्रिक अँड टॅलोसेंट्रिक मॉर्गन्स एक्सपिरिमेंट शोईंग लिंकेशन क्रॉसिंग ओव्हर इफ यू वॉन्ट तुम्ही स्किप करू शकता पण एम सी क्यूजमध्ये जर आलं तर मॉर्गनचे एक्स जे एक्सपेरिमेंट आहे तर ते ड्रोसोफिलावरती आहे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता कॅरेक्टर्स पण हवं तर लक्षात ठेवू शकता कारण डिरेक्टली ड्रॉ नाही करायला येणार आलं तर एम सी क्यूजमध्येच येऊ शकतं बट हे जे पर्सेंटेज व्हॅल्यूज आहेत रिकम्बिनेशनचे किती आहे आणि जे काय असतील त्या लिंक वगैरे तर त्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा त्या व्हॅल्यूज तुम्हाला सी क्यूजमध्ये येऊ शकतात आफ्टर दॅट नेक्स्ट डे ऑटोझोमल इनहेरिटन्स सो वॉट इज मी व्हिटोसोम इनहेरिटन्स असं क्वेश्चन आणि अलॉग विथ असे एक्झाम्पल्स सो याच्यामध्ये पहिलं आहे विडो स्पीक याच्या आधी नाही एक्सप्लेन करायला आहे बट फिनाल किटोनरी एक्सप्लेन करायला आलेलं आहे सो हे करू शकता आफ्टर दॅट नेक्स्ट वाय लिंक जीन्स म्हणजे काय हे एक्झाममध्ये येऊन गेले सो हे एकदा करून ठे करून ठेवू शकता नेक्स्ट आहे कलर ब्लाइंडनेस अलॉंग विथ टेबल एक्सप्लेन करायला येतं आहे हा क्वेश्चन दोन हजार वीस साली सो so, दोन हजार वीस साली बरेच नवीन नवीन प्रश्न आलेत ज्याच्या आधी आले नव्हते सो कलर ब्लाइंडनेस हा टेबल नाही सॉरी हा टेबल तुम्हाला करायचा कर आहे so, कारण तुम्हाला प्रत्येक पेरेंटपासून ते पर्यंत सगळं दाखवायचं आहे आणि फक्त दाखवायचं नाही आहे चार्ट्समध्ये असं तर हे एक्सप्लेन पण करायचं आहे की नेमकं काय या डायग्राममध्ये आहे सिमिलरली हिमोफिलिया पण जर तुम्हाला एकदा ड्रॉ करता आलं हे की कशा पद्धतीने पेरेंट्स टू ऑफ स्प्रिंगमध्ये टाईप किंवा गेमेट्स कसं एक्सचेंज होत आहेत तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं ड्रॉ करू शकता सो जस्ट एकदा ते लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला कलर ब्लाइंडनेस पण करता येईल हिमोफिलियासाठी पण करता येईल आणि अजून कुठलं नवीन काही दिलं तर ते पण करता येईल कारण याच्यावरती न्युमॅरिकल्स पण येतात की काहीतरी रिलेशन दिलं असेल आणि मग एखाद्या गर्ल ऑफ स्प्रिंगमध्ये किती पर्सेंटेज ऑफ हिमोफिलिया असेल किंवा किती पर्सेंटेज ऑफ कलर ब्लाइंडनेस असेल असे क्वेश्चन्स तुम्हाला एम सी असतील एम सी क्यूजमध्येच मोस्टली विचारले जातात नेक्स्ट आहे सेक्स डिटर्मिनेशन अगेन याच्यामध्ये पण क्वेश्चन्स येतात मॅथ्स फॉलोईंगमध्ये पण येऊ शकतं की सेक्स डिटर्मिनेशनमध्ये मेल डॉमिनंट कोणत्या ऑर्गॅनिझम्समध्ये आहे फिमेल डॉमिनंट कशामध्ये आहे हे येऊ शकतं किंवा ह्युमॅन्समधलं सेक्स डिटर्मिनेशन एक्सप्लेन करा आणि हे स्टेटमेंट फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन द सेक्स ऑफ द चाईल्ड अँड नॉट दी मदर हे तुम्हाला गिव द रिझन्समध्ये येऊ शकतं नेक्स्ट आहे सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स आता याच्यामध्ये अगेन झेड डब्ल्यू झेड झेड टाईप आहे सो तुम्हाला हे मॅच टी कॉलम्समध्ये एका ठिकाणी झेड डब्ल्यू झेड झेड दिलं जाईल इकडे बर्ड्स दिलं जाईल इकडे ह्युम ह्युमन्स दिलं जाईल अजून इकडे काहीतरी ड्रोसोफिला वगैरे दिलं जाईल आणि तुम्हाला मॅच करायला पण येऊ शकतं मॅच टी कॉलम्समध्ये आफ्टर दॅट थोडंसं तुम्ही जर पाहिलं तर हनीबीमध्ये अजून वेगळं असं काहीतरी आहे सेक्स डिडर्मिनेशनच्या पद्धतीमध्ये सो हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ हो शकतं नेक्स्ट जेनेटिक डिसऑर्डर्समध्ये आत्तापर्यंत जे विचारलं गेलं आहे तर त्याच्यामध्ये कुठेही थॅलेसेनेमिया वगैरे नाही आहे तर आतापर्यंत जे विचारले गेले त्याच्यामध्ये आहे डाउन सिंड्रोम डाऊन सिंड्रोमचे सिमटम्स लिहायचे आहेत so, सो डाऊन सिंड्रोम आहे नेक्स्ट विचारले फॉर्टी फोर प्लस एक्सओ आणि फॉर्टी फोर प्लस डबल एक्स वाय हे जे डि uh, हे कोणत्या डिसऑर्डर्समध्ये दे डेव्हलप होतं जसं की टर्नर सिंड्रोम आहे आणि कायनफिंटर सिंड्रोम आहे सो so, तुम्हाला त्या सिंड्रोम्सबद्दल सिमटम्स द्यायचे आहेत सो so, बेसिकली तुम्हाला सिंड्रोम्सबद्दल लिहायला न विचारतात फक्त सिमटम्स विचारतात बाकी तुम्ही हे स्किप करू शकता हे नाही ॲक्च्युली हे फक्त स्किप करू शकता कारण हे तर तुम्हाला लिहायला विचारलं आहे सो डाऊन सिंड्रोम टर्नर सिंड्रोम आणि क्लाईनफेटर सिंड्रोम यांचे सगळ्यांचे सिमटम्स अलँग विथ यांचे स्टेज काय आहे लाईक फॉर्टी फोर प्लस एक्स ओ आहे फॉर्टी फोर प्लस डबल एक्स वाय आहे सो क्रोमोझोम्स तुम्हाला लिहायला येऊ शकतात किंवा त्याच्या आधारे आयडेंटिफाय करायला येऊ शकतं आणि नेक्स्ट आहे डाऊन सिंड्रोम डाऊन सिंड्रोममध्ये ट्वेंटी फर्स्ट ट्रायझोमी आहे तर ट्वेंटी फर्स्ट ट्रायझोमी कशामध्ये असं पण क्वेश्चन येऊ शकतं ओके So after that, next, uh, uh, तर्थ, तर्थ, सो आफ्टर दॅट नेक्स्ट इंटेक्स्ट क्वेश्चन झालेत आता आपण एक्सरसाईजमधले क्वेश्चन्स बघूया एम सी क्यूज टेक्स्टबुकमधलेच येतात सिमिलर येतात सो तुम्ही तेच केले तरी पण चालतील बाकी हे सगळं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे जसं की फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन आहे एन लिस्ट सेवन ट्रेड्स ऑफ प्लांट पी सिलेक्टेड ऑर स्टडीड बाय मेंडेल सो हा क्वेश्चन असं आहे असं येऊ शकतो तुम्ही जर फक्त एक्सरसाईज केली या चॅप्टरची तरी पण इनफ आहे कारण सेम तेच क्वेश्चन्स रिपीट होतात नवीन कोणतेच कॉन्सेप्ट नाही आहेत नवीन क्वेश्चन बनला तरी पण तुम्हाला यातले क्वेश्चन्स येत असतील तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता कारण चार्ट्स बनवणं पर्सेंटेज वगैरे याच्यावरतीच क्वेश्चन्स बनतात सो तुम्ही हे जर सगळे क्वेश्चन्स केले तर तुमचं इन या चॅप्टरसाठी इनफ आहे एक्स्ट्रा कोणतेच क्वेश्चन्स करायची गरज नाही आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी चार्ट बनला आहे असे चार्ट्स पण एक्झामला येऊ शकतात या तीनही डिसीजसाठी लाईक ट्रायझोमी असेल किंवा क्लायंट फेंटर आहे टर्नल आहे या सगळ्यांसाठी असं एक चार्ट किंवा कॉलम्स असं बनवू शकतात मॅस्ट्रो कॉलमसाठी ओके सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअ एक्झाम्स याच्यातले पण काही असे क्वेश्चन्स आहेत जे मी न सांगितलेल्या टॉपिक्समधले आहेत सो ते तुमच्यावरती आहे करायचं की नाही बाकी जे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट म्हणून सांगितले ते प्लीज करा कारण ते एक्झामला येऊन गेलेले आहेत किंवा येऊ शकतात सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअ एक्झाम्स अँड बा बाय